आणि रन झुंजार गावडे पास्तेवाडी प्लीज बॉलिंग गोलंदाजीसाठी रोशन पास्ते हितेश आणि सिद्धेश दोन ओपनर्स सज्ज होत आहेत पहिला चेंडू या वक्त डिफेन्स केला यावर एक गल्ली मध्ये खेळून एक सिंगल घेतलाय दुसऱ्या धावासाठी धावतात परंतु नकार दिलाय आणि श्री गणेश होते बॉल ब्रेकर्स नाणेफेकीचं कौल जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे पाहूया किती धावाचं करू शकतात तीन षटक अखेर यावेळी मात्र हलक्या हाताने खेळले आणि धावची तोडण्याची संधी आहे परंतु एक सिंगल छोटी सिंगल धावा घेण्याचे यश येते फलंदाजाला स्टील धावसंख्या भर होते धावसंख्या जाऊन पोहोचते ती दोन धावांवर पोहोचते एक जबरदस्त सामना पाहायला मिळते यावेळी मात्र डिफेन्स केलाय आणि यावेळी मात्र ओ आणि पडत आहे तिथे सांभाळा फिल्डर पडत आहेत कहते ना कुछ दाग लगते तो अच्छा है घर में सर्फ एक्सेल है धो डालेंगे लेकिन दाग लगने भी जरूरी है हो यावेळी एकदम खोलवर टप्प्याचा चेंडू यॉर्क लेंथ जबरदस्त व गोलंदाजी रोशन जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते एक ब्लॉकर लेवलचा मारा होतोय एक परफेक्ट यॉर्कर फलंदाजाला कुठली संधी दिली नाही हात खोलायची यावेळी मात्र हलक्या हाताने खेळून काढलाय ज्या पॉइंटच्या दिशेकडून एक धाव घेण्यात यश येते फलंदाजाला आणि सिंगलने संतुष्ट राहावं लागेल स्टील धाव संख्या झाली ती चार धावा धाव फलकावर झालेली आहेत हो यावेळी मात्र सेफल उड खेळण्याचा प्रयत्न चेंडू जातोय शॉर्ट स्क्वेअर लेगवर विकेट कीपर त्याच्या मागे धावत आहेत मात्र सिंगल घेण्यात यश लेग बायचा इशारा येतोय पंचांचा इट्स अ लेग बाय रन कसे पण यावे लेग बाय बाय नो बॉल व्हाइट बॉल कसे पण यावे पण रन आता कबूल असतील धावसंख्या झाली ती पाच एक षटक संपते एक षटक अखेर पाच धावा बिनगडी बाद बॉल ब्रेकर्स तीन षटकांचा सामना आहे फटाफट क्रिकेटचा आपण आनंद घेत आहोत नागवडे प्रीमियर लीग आयोजित एकता चषक 2022 सीझन 5 आपण पाहत आहोत एक जबरदस्त घमासान पाहतोय आमचा अंपायर पॅनल सुभाष पाटील सर बाळा इकारे बाळा माने ज्युनियर ये थ्री अंपायर्स विराज आमचे स्कोरर माय फॅलो कॉमेंटेटर आकाश मांजरेकर माय सेल्फ कीर्ती वाघेला And 264 players in playing in this tournament. 264 players khelta idya tournament madhe. Oh, ya veli zabardast phatka down the ground carpet shot pahayla milte. Wish fielding hote hai. Dusrya dhava sathi dhavtayet. Doon dhava dhav phalkavar.
घेण्यात सफल होत आहेत. दोन धावा अखेर धावसंख्येत भर होते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 धावा धावल का व 7 विदाउट लॉस. दिस विल बी अ गुड ओपनिंग स्टँड एट द मोमेंट. बोथ द बॅट्समन डूइंग वेल, हितेश अँड सिद्धेश. ओहो जबरदस्त शॉट यावेळी, पुढे गेले होते जरूर, कोशिश केली होती, ट्राय जरूर केली होती, पुढे गेलेले. स्टार्ट ऑफ आपण जेव्हा लॉंग ऑफ वर उभा असतो तेव्हा स्टार्ट घेणं हे गरजेचं असतं. स्टार्ट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द फिल्डिंग साईड आणि ते घेतलीच पाहिजे आपण. तू का ना आयला भाईंदरवर आणि मी का नाही गेलो नायगावर. धावसंख्या झाली 9. ओ यावेळी टॉपेज लागतंय विकेटच्या मागे, एक सिंगल भेटणार आहे. डिक्लेअर झोन मागे पाडतोय. धावसंख्या 2 एकरी पुढे सरकते, धावसंख्या डबल फिगर मध्ये जाते. 10 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. स्टील 10 रन्स विदाउट लॉस. बॉल ब्रेकर्स यावेळी मात्र क्रॉस बॅटेड शॉट, हवाई सफर, हवाई हल्ला, जबरदस्त शॉट, जबरदस्त फटका मारतोय रोहनच्या बॅट आणि शिते हितेशच्या बॅट मध्ये एक खणखणीत सिक्सर पाहायला मिळतोय. कहते ना जली को आग कहते, भुजी को राग कहते, जिस बल्ले से रन बरसते उसे हितेश भाई कहते हैं. जबरदस्त फटका, जबरदस्त. धावसंख्या भर होते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16 धावांवर पोहोचते. एक जबरदस्त अफलातून शॉट यावेळी मात्र टॉपेज आहे. क्षेत्ररक्षक खाली येत आहेत. आहो एक लॉलीपॉप कॅच सुटते, झेल सुटते, कॅच इज विन मॅच इज अस असं म्हणतो. परंतु एक तर एक गोड लॉलीपॉप होता, जवळपास होता, छातीच्या जवळ होता, तोंडाजवळ आला आणि खाली पडलं. धावसंख्या झाली ती 18 धावा धाव फलकावर लगावल्या गेल्या. 2 षटकं अखेर 18 धावा, शेवटचं षटक शिल्लक असेल पाहूया. 9 ओ नाव काय तुमचं? हो या गजानन गुरु माहीत नाही बाबा. टॉयलेट भेटलंय. सुरेश ने बोल शेवटचं षटक सुरेश. ओ जबरदस्त शॉट, जबरदस्त शॉट, ग्राउंड शॉट आणि तेवढी चांगली फिल्डिंग, एवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. जबरदस्त फिल्डिंग, जबरदस्त शॉट, एक आक्रमक फलंदाज. 19 धावा धाव फलकावर लगावल्या गेल्या. शेवटचं षटक मार्गस्थ असताना बॉल ब्रेकर्स आता फायर करते, हवाई हल्ला करते, एक डाऊन द ग्राउंड हवा हल्ला करते. पण रन गरजेचं येणं. फुल टॉस चेंडू ह्यावेळी भिरकावून दिलाय लॉंग ऑनच्या मिड विकेट दिसाय मात्र सिंगल देणार आहे इथे. ओ लवली थ्रो ऑन द स्टंप, व्हाट अ थ्रो, जबरदस्त थ्रो आणि फलंदाज इथे बाद होत आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न केला परंतु ऑन द स्टंप थ्रो. म्हणतो ना कंदे एकदम मजबूत आहे आणि त्या कंद्याचा कमाल पाहिला आपण आणि धमाल पाहिला आणि फलंदाज इथे बाद. संकेत यादव, आता संकेत आलेत, पाहूया संकेत काय देतात. जर्सी नंबर 42 संकेत यादव आणि मागे परततात हितेश. आपल्या संघासाठी 13 धावांचं योगदान दिलं, त्यामध्ये एक सिक्सर जबरदस्त पाहायला मिळाला. एक हार्ड हिटिंग मिड विकेट झोनमध्ये जबरदस्त फलंदाजी, नवीन फलंदाज संकेत, नवीन बॅटर. आणि शेवटचं षटक चालू आहे. 4 चेंडू अजूनही बाकी. ओहो जबरदस्त कव्हर ड्राईव्ह, फुल ऑफ टायमिंग पाहायला मिळतोय. अफलातून शॉट, जबरदस्त शॉट पाहायला मिळतोय. टायमिंग लाजवाब आहे, फुटवर्क चांगलं दिसतंय, टायमिंग चांगलं आहे आणि टेम्परमेंट एकदम थंड थंड कूल कूल. मा जसं डोक्यावर नवरत्न कूल टाकलंय आणि डोकं एकदम शांत ठेवलंय. 22 धावा धावफलकावर झालेले आहेत.
ओ जबरदस्त शॉट या वेळी बॉलरच्या डोक्यावरन, ओ आणि मागे, ओ ए पहा इंडिया गेट पाहायला मिळते इथे, गेट ऑफ इंडिया पाहायला मिळाला जवळपास आम्हाला बादशाह ग्राउंड मध्ये। 26 धावा झालेले आहेत, बॅकिंग करत होते परंतु खाली वाकले, जसं काही ग्राउंड बरोबर एवढं प्रेम झालं। सव्वीस धावा, थोडस टेन्शन, थोडस दडपण आलं, दडपण घ्यायचं नाहीये, बिंदास जबरदस्त फिल्डिंग करायची आहे। ओ यावेळी हवेत आहे चेंडू, पायसा आहे, ओ आणि यावेळी पण एक लॉलीपॉप, बिलकुल एक लॉलीपॉप कॅच होती, बिलकुल एकदम जबरदस्त कॅचेस विन मॅचेस, बट कॅचेस पुट डाऊन अँड बॅट्समन सेव्ह हिज लाईफ। 28 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या आहेत। कॅच छूटा, गेंदबाज का दिल टूटा, बल्लेबाज की जान बची और मुकद्दर रूठा और किस्मत बच गई। तो फुल टॉस ही बिल्कुल गैप में है, ओ माय गॉड, और क्या ना, दोनों फील्डर टकरा गए और यहाँ पर ना तूने सिग्नल देखा ना मैंने सिग्नल देखा, एक्सीडेंट हो गया, रब्बा रब्बा। धाव संख्या झाली ती धाव फलकावर 30 धावा झाले धाव फलकावर आणि 31 धावांचं लक्ष गाठायचं आहे। रणजुंजार गावडे पाष्टेवाडी नाडेफिकेसाठी यायचंय, युवा सुतार सावंतवाडी विरुद्ध यंगस्टर सरदारवाडी। चला या दोन्ही संघाचे कर्णधार टॉसच्या बॉक्समध्ये यायचंय, आणखीन एक दुसरा फेरीतील लढत या ठिकाणी आपण पाहणार आहोत, जबरदस्त सामना पाहणार आहोत युवा सुतार सावंतवाडी आणि यंगस्टर सरदारवाडी। पाहूया आमचे पंच सुभाष पाटील सर, बाळा इकारे सर, बाळा माने सर ज्युनियर, ॲब्सोल्युटली ब्रिलियंट अंपायरिंग, एस पी पॅनलचे आमचे अंपायर्स, आमचे स्कोर विराज संजय, आमचे आकाश मांजरेकर कॉमेंटेटर, नागवडे प्रीमियर लीग आयोजित एकता चषक 2022 पाचवं पर्व, एक जबरदस्त आयोजन, एक नियोजन पाहायला मिळते बादशाह ग्राउंडवर। आमच्यासोबत जुडले गेलेले पप्पांना आमच्यासोबत सकाळपासून मेहनत घेतली, जबरदस्त कामगिरी पाहता मिळते आपल्याला, एक जबरदस्त आयोजन नियोजन। आमचे जीटीएसचे आमचे कॅमेरामॅन्स सर्व ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक, सर्व लाईव एकदम प्रॉपर लाईव्हिंग होते, एक पिक्चर एकदम क्रॅपर करतो। आमचे डीजे मास्टर यांचा पण जबरदस्त आम्ही आभार मानू, काही चांगले गाणे थोडेसे वाजवले पण त्यानंतर त्यांनी काही गाणे वाजवलेच नाही, त्याही काही छमिया आणलीच नाही, असंच ठेवली। रणजुंजार गावडे पास्तेवाडी 31 रन गेट टू विन दिस कॉन्टेस्ट मोर देन 18 बॉल्स टू गो। तीन षटकाचा सामना आहे, जबरदस्त हाय वोल्टेज मॅच पाहायला मिळते। कहते ना चाय में शक्कर नहीं तो पीने का क्या मजा, चाय में शक्कर नहीं तो पीने का क्या मजा, और आप जैसे दोस्त नहीं तो जिंदगी जीने का क्या मजा। बॉल ब्रेकर्स प्लीज इमिजिएटली सेट द फील्ड गाईज अँड राईट नाऊ द रणुजा रणजुंजार गावडे पास्तेवाडी, प्लीज सेंड हिम द बॅटर्स, बॅटर पाठवायचे आहेत।
कीर्ती सर आपण जर पाहिलं ना तर ही क्रिकेटची स्पर्धा एक वेगळ्या स्तरावरती आपल्याला पाहायला मिळाली आहे. नाधवडे प्रीमियर लीग एकता चषक 2022 आपण पाहतोय. या स्पर्धेमध्ये उद्या एक प्रेक्षणीय सामना सुद्धा सर्वांसाठी असणार आहे. एक आणि असा सरप्राईज या ठिकाणी मैदानावरती आपल्याला बघायला मिळणार आहे की आपल्या विभागातील कोण खेळाडू कोणते संघ असतील असे बरेचसे प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये असतील. आणि खऱ्या अर्थानं उद्याचा तो प्रेक्षणीय सामना बघण्यासाठी संपूर्ण नाधवडेकर वैभव वाडेकर खऱ्या अर्थानं कुतूहलाने वाट बघत असतील यात तीळ मात्र शंका नाही आहे. चला बॅटर पाठवा. बॅटर आले तर रणजुंजार गावडे पाच ते वाडी 31 धावांचं पाठलाग करायचं आहे. 31 धावांचं लक्ष पेलायचं आहे. पाहूया कशा प्रकारे पेलतायत. सिद्धेश यादव रोशन आणि सुरेश एक जबरदस्त अफलातून जोडी मैदानामध्ये उतरली आहे. आणि गोलंदाजीसाठी सिद्धेश पहिला चेंडू घेऊन येतोय. पाहायचं काय होतंय पहिल्या चेंडूमध्ये काय घडामोडी होत आहेत आणि काय होतंय पाहूया. लाईव्ह टेलिकास्ट होतं यूट्यूबच्या माध्यमातून ग्लोबल टेनिस क्रिकेट यार्ड. ओ पहिला चेंडू यावरी एक लेमन कट लागते विकेटच्या मागे जाते. एक चांगली यष्टी रक्षकाकडून गॅदर होते चेंडू. पहिला चेंडू डॉटने सुरुवात होते. चांगली सुरुवात पाहायला मिळते. तीन षटकाचा सामना आहे. फटाफट क्रिकेट आपण पाहतोय. नागवडी प्रीमियर लीग आयोजित एकता चषक 20-22 पाचवा पर्व. ह्यावेळी मात्र वेगवान पद्धतीचा चेंडू होता. यावेळी निर्धावाचा चेंडू जातोय. जबरदस्त गोलंदाजी परफेक्ट लेंथ आणि लाईन्थ विकेटला पकडून चालले आणि एकदम परफेक्ट गोलंदाजी पाहायला मिळते. हो यावेळी मात्र यायच लागते. थर्ड मॅन मध्ये जाते परंतु सिंगलच भेटणार आहे. डिक्लेअर झोन मध्ये जाते. अजूनही 30 धावांची गरज. सामना जिंकण्यासाठी मोठे फटके मारावे लागेल. सामना जिंकणं पाहिजे तर मोठे फटके येणे गरजेचे. चौका आणि षटकार लावलेच पाहिजे. हल्ला बोलला पाहिजे. हवाई हल्ला केला पाहिजे. मोठे फटके लागणारच. आत्ता नाही तर नंतर कधीच नाही. हो कहते ना आग लगा देंगे उस बस्ती को. आग लगा देंगे उस बस्ती को जो पहचान न सका है हमारी हस्ती को. जबरदस्त गोलंदाजी. एफर्टलेस बॉलिंग परफेक्ट लाइन एंड लेंथ. सिद्धेश द मैन ऑन मैजिक मोमेंट. लेदर और टेनिस बॉल के एक बेहतरीन खिलाड़ी. ओह बेहतरीन शॉट. एक कवर ड्राइव देखने को मिलता हुआ. एक रन पूरा किया. दूसरे की मांग है. ओहो हो इनके कंधे जरा मजबूत नहीं है भाई. जिम में जाइए कंधे मजबूत करिए. धावसंख्या झाली ती 3 धावा धावपळ गवर. यावेळी मात्र आणि हे बघा एकदम पुढे गेले जरूर होते परंतु एक धाव येते. डिक्लेअर झोन मध्ये जाते चेंडू. एक चान्स होता एक हाफ चान्स
परंतु कन्वर्ट केला पाहिजे होता कॅचेस मध्ये, कॅचेस विन मॅचेस, बट षटक संपते ते पहिलं. एक षटकाखेरच्या धाव संख्या झाली ती, चार धावा धावफलकावर झालेल्या आहेत. बारा चेंडू आणि 27 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. रन झुंजार गावडे पाष्टेवाडी, इट्स व्हेरी डिफिकल्ट. बॉल ब्रेकर्स आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली सिद्धेश यांनी, चार धावा दिल्या आहेत त्या पहिल्या षटकामध्ये खर्च केले. धाव संख्या झाली ती चार धावा. हितेश यादव एक जबरदस्त वेगवान बॉलर, रन पाहिलं तर लांबच एक तर रन पाहिला पाहिजे. हो यावेळी मात्र बॅकपट वर झाला, फुल टायमिंग होता आणि जबरदस्त फटका पाहायला मिळतोय पॉईंटच्या दिशेकडून. एक एक धावने काय होणार नाही, मोठे फटके येण्याचे गरजेचे. मोठा फटका येणार चौका आणि षटकाराची आतिषबाजी झाली पाहिजे, अदरवाईज खूपच लांब आहे मॅच. यावेळी स्लोअर वन होता, जबरदस्त शॉट इन टू द गॅप एंड दॅट्स फोर इज वेल, दॅट्स अ फॅन्टास्टिक शॉट. दे नीड सम मोर फोर्स अँड सिक्सर्स. अजूनही मोठे फटके मारण्याची गरज, जबरदस्त फटका. अजूनही असे चार पाच सहा मोठे फटके लागणे गरजेचे. रोशनच्या बॅटमधनं एक खणखणीत चौकार पाहायला मिळतं. हो यावेळी टॉप आहेत लागते आणि फलंदाज बाद रोशन कहते ना. इसको सलामत रखना. नऊ धावा झालेले आहेत, इट्स 9. गणेश पास्टे जबरदस्त व कॅच विकेटच्या मागे पाहायला मिळाली, एक जबरदस्त कीपिंग पाहते. हो यावेळी एक बाउन्सर पाहायला मिळाला, इट्स विल बी अ वाईट बॉल. येस डेफिनेटली वन फॉर दी ओव्हर, से कॉल बाय अंपायर. येस डेफिनेटली वन फॉर दी ओव्हर. एक चेंडू तुम्ही बाउन्स टाकू शकता ओव्हर का. दहा धावा धाव फलकावर झालेले आहेत. एक तिखा बाउन्सर पाहायला मिळाला, एक तिकट बाउन्सर. यावेळी ओ क्लीन बॉल, फर्निचर डामाडोल आगे आए थे विकेट और यू मिस एंड आई हिट माय डियर. टाटा इन गुड बाय, सी यू लेटर मैन. गुड, हो सर्वांना वाड्यावर बोलवते, जबरदस्त वाड्यावर या. सदाशिव पास्टे वाड्यावरून जाऊन आले, आता नवीन बॅटर आमचे. सदाशिव पास्टे हो यावेळी येतात सर, पुल शॉट करण्याचा प्रयत्न, जबरदस्त शॉट आणि क्षेत्ररक्षण गचाळ क्षेत्ररक्षण. दुसरा धाव जोडला गेला आहे, दोन धावा घेण्यात यश येते, परंतु एक गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. डीजे जवळ जर गंगूबाई काठेवाडी असेल तर लावा. धावसंख्या झाली ती 12 धावा.
फुलटॉस चेंडू होता भिरकवायचा प्रयत्न परंतु अंपायर कडे दाद मागताय तर वाईड चेंडूची स्वेअर चेंडूची परंतु पंच एकदम जबरदस्त पंचांचं स्तर एकदम स्टँडर्ड एकदम हाय क्लास ते पाहायला मिळते सकाळपासून आपण जे पंच पाहतोय एकदम जबरदस्त सुभाष पाटील सर बाळा इकारे सर बाळा माने सर इट्स फॅन्टॅस्टिक चला वेळ वाया घालवू नका गाईज प्लीज कॉपरेट करा आत्तापर्यंत सर्व चांगले फटाफट झालेत सहा चेंडू आणि 19 धावा युवा सुतार सावंतवाडी टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारायला तयार राहायचं यंगस्टर सरदारवाडी वसुलीसाठी तयार राहायचंय बॅटिंग करण्यासाठी कमाल धमाल आपलं दाखवायचंय आमच्यासोबत जुरले गेलेत आकाश मांजरेकर मॅन फ्रॉम अलीबाग अँड स्टे अँड डोंबिवली अँड विराज मॅन फ्रॉम अलीबाग इट्स विल बी अ व्हेरी टॅलेंटेड स्कोरर एव्हरी अँड ईच they are scoring doing a marvelous job and our cameramans dj mans doing a marvelous job there all the team and participate their hard work zabardast chendu hota ek vegvan chendu pahayla miltoy amol yadav पाच चेंडू 19 धावा 19 धावा पाच चेंडू 19 धावा पाच चेंडू मोठा फटका यावेळी बॉलरच्या डोक्यावर ओ कॅच सुटते इथे ओ डिअर ओ डिअर व्हॉट्स गोइंग ऑन हिअर आत्ता काय डोक्यावर हात देऊन काय फायदा नाही अजून तुमच्याकडे बँक बॅलन्स खूप आहेत 18 धावांचा बँक बॅलन्स आहे तुमच्याकडे काय गरज आहे कॅच सुटली तर सुटली राव ये 10-15 असतील ना तर तुम्हाला लई भारी पडलं असतं ह्यावेळी मात्र ओ आणि ह्यावेळी मात्र विकेट कीपर पण बीट झालेत आणि अंपायरने स्वेअर चेंडू घोषित केलं आणि एक डिक्लेअर यांनी दोन धावा येत आहेत ही चुकी होते शेवटच्या क्षणाला चुकीला माफी नाही धाव कसे येणे गरजेचे आहे आणि ते धाव येत आहेत व्हाईटच्या स्वरूपात असो नोच्या स्वरूपात असो बायच्या स्वरूपात असो लेग बायच्या स्वरूपात असतो बट रन इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द मॅच यू कॅन नीड सम रन हिअर चार चेंडू 16 धावा मोठे षटकारांची गरज फुल टॉस आणि यावेळी कीपरच्या डोक्यावर ना सिंगल तीन चेंडू 15 धावा 15 धावा आणि तीन चेंडू 15 रन्स अँड थ्री बॉल्स अँड 15 रन तीन गेंदे 15 रन तीन गेंदे हे समीकरण मॅच का हो यावेळी एक पुढे आलेले यावेळी येस इट्स विल बी अ वाईट येस वन फॉर दी ओव्हर येस वन्स अगेन बाय कॉल बाय अंपायर स्टील वन फॉर दी ओव्हर एक चेंडू बाउन्स केलाय तीन चेंडू 14 धावा मोठा फटका येतो यावेळी चेंडू हवेमध्ये आहे इट्स अ कॉल द्यायला पाहिजे इथे ओ आणि इथे जेल सुटते आणि दुसऱ्या धावांसाठी धावतात पाहूया धावचीत होतात का इथे आणि बाद रन आउट होत आहेत आर यू एन ओ यू टी टाटा अँड गुड बाय सी यू लेडर मॅन फलंदाज बाद होत आहेत दोन धावा घेऊ शकले असतात तुम्ही धावले नाही पहिला धाव एकदम वेगाने केला दुसरा धाव एकदम सुस्ती दाखवली जिथे सुस्ती दाखवली तिथे तुम्हाला विकेट गमावलं लागलं 18 धावा धावल कवर झालेले आहेत दोन चेंडू 13 धावा दोन चेंडू जबरदस्त समीकरण पाहायला मिळते कंपल्सरी चेज आहे आता काही गरज कली नो आणि व्हाईट टाकल्या तरच दोन षटकारांची गरज असेल मग ओ जबरदस्त शॉट एवढं ताकदवर शॉट आता गोलंदाज फारके जाऊ की नको जाऊ जाऊ की नको जाऊ परंतु दोन धावा घेण्यात यश येते आता मात्र फक्त औपचारिकता स्टील वन टू गो दे एक चेंडू 11 धावा काल्पना असं समीकरण पाहायला मिळालं वेस्ट इंडिज आणि इंडिया विरुद्ध जो सामना झाला ओ आणि या संघावर सामना जिंकतोय बॉल ब्रेकर्स सामना जिंकलेला चला युवा
युवा सुतार सातारवाड़ी अपन क्षेत्ररक्षण लावून घ्या। यंगस्टर सातारवाड़ी फलंदाज बैटर पाठवायचे। चला तो पुढचा आपण समालोचन ऐकणार आकाश मांजरेकर। ओवर टू आकाश।